नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी। माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत ऑफिस टाईमची रोपं ही त्या झाडाच्या कटिंगपासून कशी तयार करायची, त्यांची काळजी कशी करायची, त्याच्यावरती कीड पडली तर नेमकं काय करावं, हे सगळं आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे माझ्याकडे ऑफिस टाईमची कटिंग्स आहेत काही, जी आज आपण लावणार आहोत अशा पद्धतीची। आणि माझ्याकडे ही छोटीशी कुंडी आहे, त्याच्यामध्ये आपण हे ऑफिस टाईम लावणार आहोत। तर ह्याला होल आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी, त्याच्यासाठी आधी माती वाहून न जाण्यासाठी मी याच्यामध्ये थोडेसे आधी दगड घालते, की जेणेकरून आपली माती वाहून जाणार नाही। आणि त्याच्यानंतर मी इकडे आपली बागेतली माती घेतलेली, थोडीशी वाळू घेतलेली आहे आणि थोडंसं कंपोस्ट खत घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण छान। कोणताही झाड असलं तर त्याला पाण्याचा निचरा होणारी अशी माती लागते। आणि ही माती आता आपण ह्या कुंडीमध्ये भरणार आहोत। इकडे मोठे मोठे कटिंग्स आणलेले, पण आता आपण याची छोटे छोटे कटिंग करून घेऊया। आता कुंडीमध्ये आपण एक एक कटिंग लावणार आहोत, थोडंसं अंतर ठेवून लावायचं आहे। बिया वाळवून त्याच्या मग झाड लावणं ही प्रोसेस खूप लेंदी आणि टाईम कन्झ्युमिंग आहे। त्याच्यापेक्षा हे असे कटिंग्स करून जर लावले तर पटकन येतं ऑफिस टाईम। होल करून घ्यायचं आणि होलमध्ये असे पिसायचे आहेत। पूर्ण आपण कुंडीवरून कटिंग्स लावलेले आहेत आता। आणि आपण आता थोडीशी याच्यावरून माती घालणार आहोत। आणि आता आपण थोडंसं ह्याच्यावरती पाणी स्प्रिंकल करणार आहोत। ऑफिस टाईमला पाणी जास्त लागत नाही। पण सूर्यप्रकाश खूप लागतो, त्यामुळे हे झाड आपण सूर्यप्रकाशात ठेवणार आहोत। साधारण 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता इकडे ऑफिस टाईमला खूप छान पालवी फुटलेली आहे, इकडे फूल पण आलेलं आहे। नवीन पालवी फुटायला लागलेली आहे इथे। साधारण 1 महिन्यामध्ये इतकं छान हे ऑफिस टाईम वाढलेलं आहे मस्त। तुम्ही पाहू शकता त्याला छान फुलंही यायला लागलेली आहेत। आणि ही फुलं सकाळी 9 ओपन होतात आणि 5 मिटली जातात, म्हणून त्याला ऑफिस टाईम असं म्हटलं जातं, ऑफिसच्या वेळेमध्ये उमलतात म्हणून। ऑफिस टाईम झाडाची काळजी घ्यायची तर पहिला पॉईंट, झाडाला ह्या पाणी कमी लागतं, त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालावं। उन्हाळ्यातसुद्धा एकदाच पाणी घालावं। त्यानंतर जिथे सूर्यप्रकाश खूप आहे येतो तिथे हे झाड ठेवावं। ह्या झाडाला जर मिलीबग किंवा कोणतीही कीड पडली किंवा फंगस इन्फेक्शन झालं तर तुम्ही हे पुढील उपाय नक्की करू शकता। 2 उपाय करू शकता। पहिला उपाय म्हणजे डेटॉल, आणखी डेटॉलमध्ये आपला शॅम्पू घालून, कोणताही शॅम्पू घालून तुम्ही तो फवारू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे डेटॉल शॅम्पू, आपण खोबरेल तेल जे वापरतो, कोकोनट ऑइल,
चे काही थेंब आणि ॲपल सायडर व्हिनेगर हे सगळं एकत्र करून एक तुम्ही लिक्विड तयार करून ह्याच्यावरती फवारलं तरी तुमचे ते किडे जाऊ शकतात, मिलीबगचा नायनाट होऊ शकतो. आणि जे इन्फेक्टेड लिप्स आहेत, ज्या फांद्या आहेत, त्या तुम्ही कट करून टाकायच्या आहेत, म्हणजे तुमचा मिलीबगचं जे स्प्रेडिंग आहे ते कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि ह्या झाडाला तुम्ही थोडंसं फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर म्हणजे कांद्याचं पाणी किंवा केळीचं पाणी, केळ्याच्या सालीचं पाणी वगैरे तुम्ही ह्याला घालू शकता. थोडंसं कंपोस्ट खत पण महिन्यातून एखाद्या वेळेला एखादा चमचा घालू शकता. तुमचं हे झाड खूप छान बहरेल, वाढेल आणि फुलंही भरपूर लागतील. दिसायलाही खूप छान दिसतात, पाहिलं की त्या फुलांना मन प्रसन्न होतं, खूप सुंदर वाटतात. तर अशा पद्धतीनं ह्या झाडांमध्ये बरेचसे कलर आहेत, पिवळा, गुलाबी असे वेगवेगळे कलर येतात, रेड कलर असं हे आहे. त्या पद्धतीची कलरची रोपंही तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता. आणि तुम्ही पाहू शकता इकडे हे जे फूल आहे, हे फूल येऊन गेलं की त्याच्यामध्ये बी तयार व्हायला सुरुवात होते. आणि ते जर बी तुम्ही वाढवले तरी तुम्ही त्याच्यापासून रोपे तयार करू शकता. पण बेस्ट अँड इझी मेथड आहे कटिंग सोपपासून तुम्ही रोपं तयार करणार, ती झटपट येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा असंच भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.